राधा कृष्ण किचन मराठी मध्ये मी जयश्री पवार आपल्या सगळ्यांचं अगदी मनापासून खूप खूप स्वागत करत आहे। आज मी तुमच्यासाठी नवीन असा व्हिडिओ घेऊन आलेली आहे, तर चला मग सुरू करूया। आणि सकाळी सगळ्यात पहिले आज आमच्या बच्च कंपनीची अपेक्षा होती की आज मी त्यांच्यासाठी कॅडबरी आणायला पाहिजे, तर मग मी बाहेर गेली होती तर सगळ्यांसाठी कॅडबरी घेऊन आलेली आहे आणि आता सगळ्यांना वाटून देऊया। आणि आज जेवणामध्ये बनवणार आहेत बाजरीची भाकरी आणि मस्त भाजी अशी पातळ, कारण बाजरीच्या भाकरीसोबत पातळ भाजी छान लागते, त्यामुळं भाकरी करून घेऊया। कुरकुरीत मस्त खमंग भाजतात चुलीवरती आणि फटाफट बनवून घेऊया। आता आणि खूप सगळ्या अशा टोपलंभर भाकरी मस्त पैकी करून झाल्या आहेत, कुरकुरीत खमंग अशा, आणि ह्या चुलीवर आहारावर भाजल्या जातात, त्यामुळं खायला पण खूप चवदार लागतात। आणि आम्ही गॅसवर पण स्वयंपाक करत असतो, पण जेव्हा बाजरीच्या भाकरी बनवायच्या तेव्हा आवर्जून आम्ही चुलीवरच करतो। आणि भाजी पण मस्त उकळून आली आहेत, आताच भाजी पण तयार आहेत, भाजी भाकरी आपल्या तयार झालेल्या आहे। आणि फटाफट करून आम्हाला शेतात जायचं आहेत, कारण आज लोडशेडिंगचे 8 दिवस दिवसा लाईट असते आणि 8 दिवस रात्री असते, तर आता दिवसाची लाईट चालू आहे, त्यामुळं शेतामध्ये पाणी भरण्याचं काम सुरू असतं आमचं। आणि जेव्हा पाणी असं शेतामध्ये खूप सगळं काम असतं तर आम्ही जास्त काही बनवत बसत नाही, फटाफट काहीतरी बनवून घ्यायचं आणि पटकन खाण्यासाठी न्याहारी तयार करायची आणि शेतात कामाला जायचं। तर आता भाजी पण मस्त उकळून कडाला आहे, तिला उतरून घेऊया आणि जेवण करून आता शेतामध्ये जाणारच आहोत आम्ही। आणि आमच्यासोबत आता कोरोनामुळं शाळा नसल्यामुळं मुलंही आमच्यासोबतच खेळत असतात, त्यांनाही छान वाटतं। आणि आज मेथीला पाणी भरायचं आहे, त्यामुळं मोटर सुरू केली आहे आणि मोटरवरचं डायरेक्ट पाणी पाईपनी पाणी पिणं खूप मज्जा येते आणि छान पण वाटतं। आणि आता इथंच बारे द्यायचे आहेत सगळे आणि मुलं पण इथंच खेळत आहेत। आणि कडक ऊन पडलं आहेत मस्त, सकाळी थंडी वाजते आणि संध्याकाळी दुपारून ऊन होत आहेत। आणि उन्हाच्या या पाणी भरलेल्या मेथी अशी टवटवीत दिसती, ताजी फ्रेश अशी, आणि जी पाणी भरलेली नाही ती अशी मुरजल्यासारखी दिसते, त्यामुळं पटापट पाणी भरून घेऊया याला।
आणि आमच्याकडं सगळी वाळू आहे शेतामध्ये, त्यामुळं बारं लगेच जपतं, त्यामुळं सोपं जातं पाणी भरायला. आणि माझ्या सासरी काळी माती आहे, तर काळ्या मातीचं बारं दबणं खूप अवघड आहे. शक्यतो माझ्याकडनं तर ते दबत पण नाही, पण ह्या आमच्या माती वेगळी आहेत ही, तर त्यामध्ये छोटे मुलंसुद्धा बारं देऊ शकता, कारण हे लगेच दबतं आणि सगळ्यांकडून पाणी भरलं जातं. आणि भरलेली पाणी भरल्यामुळं मेथी बघा कशी ताजी फुलून दिसतीये, टवटवीत फ्रेश, आणि त्यामध्ये सूर्यकिरण असे पाण्यामध्ये चमकत आहे. आणि ती शेवटपर्यंत पाणी जातं की नाही ते पण बघावं लागतं, नाहीतर शेवटी कोरडं राहिलं तर तिकडून दुसऱ्या पाण्यापर्यंत ती भाजी सुकून जाते, त्यामुळं पाणी चेक करूनच भरावं, बारं बंद करावं लागतं. आणि एकानंतर एक असं पानं भरून द्यायचं. आणि हे लांबीला जास्त आहे, त्यामुळं जेव्हा बारं देतो तर मग नंतर काय करायचं, बोर होण्यापेक्षा आम्ही पाईपाच्या पाण्यामध्ये खूप जास्त खेळत असतो. आणि बारा देऊन झालं की इथं पायपाच्या पाण्यासोबत खेळायचं, खूप मज्जा येते. लहानपणही आठवतं जेव्हा आई बाबा काय करायचे, शेतामध्ये कामाला यायचे तर ते काम करायचे, तेव्हा आम्ही यांच्यासारखं मी आणि माझा भाऊ छोटेसे असंच खेळायचो इथं. आणि आता हे आदिती, कृष्ण आणि हा छोटू आहेत, आणि त्यांना माझ्यासारखं करायचं होतं, हवेत दोन्ही पाय फिरकायचे होते, पण त्यांच्याकडून बॅलन्स होत नव्हतं म्हणून चिडत होते, कारण त्यांना एका वेळेस एकच पाय करता येत होता. आणि खूप सगळी धमाल मस्ती आम्ही कामामध्ये पण करत असतो, त्यामुळं आमचं काम हे काम वाटत नाही तर एक एन्जॉयमेंट होतं सगळ्या. आणि काम आनंद घेत केलं तर ते कामाचा टेन्शनही येत नाही आणि कामही व्यवस्थित होतं, त्यामुळं न टेन्शन घेता फक्त आपलं काम प्रामाणिकपणे करायचं, तर बाकीच्या सगळ्या गोष्टी आपोआप होत जातात नीट. आणि कृष्णा आदितीने तर नवीन गेम सुरू केला आहे, दादा चप्पल काढतात आणि त्या पाण्यावर मारतात थपक थपक, खूप मज्जा येते त्यांना आणि टाइमपासही होतो. आणि पाणी भरलं की त्यामध्ये छान असं हे बगळे येतात, कारण त्यामध्ये मग त्यांना किडे दिसायला लागतात पाण्यामध्ये, आणि वल्या ठिकाणी तर मग ते किडे खाण्यासाठी येतात, तर ते अतिशय सुंदर असे दृश्य डोळ्यासमोर येतं. आणि हे आम्ही लहानपणापासून बघत आलो आहे, आणि जेव्हा आपण पाणी भरलं तेव्हा हे बगळे नक्की येतात, आणि जेव्हा आपण नांगरणी वगैरे करतो तेव्हा पण हे बगळे येतात, त्याच्यातले किडे दिसतात ते खाण्यासाठी. जर तुम्हाला आजचा व्हिडिओ आवडला असेल तर लाईक नक्की करा, आणि परत भेटूया नवीन व्हिडिओसोबत, तोपर्यंत राधे राधे.